बेबी को बेस पसंद है, डिंग 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 डिंग। मैं एंटरटेनमेंट कर त्यानंतर पाहिजे असेल तर हिरवी मिरची टाकायची, कढीपत्ता टाकायचा। माझं थोबडा पण दाखवा ना, मी कशी दिसते, मी छान दिसते। हा ले 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 छान दिसते। मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज मी करती एक घोटाळा भाजी। तर कुठली ही घोटाळा भाजी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला समजेलच। आणि ही भाजी शिकवली आहे माझ्या नवऱ्याने। तर तुम्हाला सगळ्यांना, ज्यांचं लग्न नाही झालं त्यांना सगळ्यांना, माझ्या नवऱ्यासारखा नवरा भेटो जो की मला हेल्प करतो खूप खूप सारी। तर काय हेल्प करतोय, कुठली भाजी बनवतोय हे बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। खूप सारं प्रेम द्या, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। आणि हो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला दिसत जातील। हा हा बघ, चेस्ट पेन झालं मला। अयो मांडी टाकला, अजून टाका अजून टाका। अरे अजून नाही, अजून दुखतंय थोडं। चिटकून घ्या, अजून घ्या चिटकून। ओ माय गॉड। तर गाईज, माझ्या नवरीने मांडी टाकली, त्याचा पाय फोल्ड होत नव्हता, थोडा होतोय आता फोल्ड। आणि आता थोडंच राहिलंय ना मांडी कम्प्लीट व्हायला। गुड गुड गुड, व्हेरी गुड व्हेरी गुड। पाणी चाललं। हाय गाईज, गुड मॉर्निंग। तर आज आहे संडे आणि माझा चाललाय टाइमपास। नाश्ता केलाय मी असंच पारुषा, आणि माझा नवरा करतोय काम, त्याला आहे वर्क फ्रॉम होम आणि मॉर्निंग ड्युटी। तर आज काय मी त्याला काही सुखाने जगून देणार नाही, हा माझा प्लॅन आहे। तर आपण बघू माझा प्लॅन सक्सेस होतोय का नाही होते। तर आता मी पहिलं आवरते, आंघोळ बिंघोळ करते मस्त, आणि मग आम्ही बनवणार आहे जेवायला। माझ्या नवरीने सांगितलेली भाजी बनवणार आहे। तर काय सांगितलं तुम्ही मला बनवायला? अंडा घोटाळा बनवायचा आहे, अंडा घोटाळा। आता तुम्ही म्हणसाल श्रावण नाही आहे का, तर आम्ही चिकन नाही खात पण अंडी खातोय, कारण तुम्हाला माहिती आहे आदित्यच्या पायाचं ऑपरेशन झालं आहे आणि त्याला प्रोटीनची किती गरज आहे। तर त्याला मटण खायचं होतं, 2 दिवस राहिले श्रावण संपायला, उद्या संपतो ना श्रावण, लास्ट मंडे आहे ना। तर मग मंगळवारी त्याला म्हटलं, तुला देते मी मटण बनवून, आणि त्याला आता गाडी चालवता येते तर तो जाऊन सत्ता मटण घेऊन येईल, कारण ऑपरेशन झाल्यापासून त्याने मटण नाही खाल्लं, चिकन चिकन चिकनच होतं। बिकॉज मला माहीत नाही मटण कसं आणायचं आणि ओरिजिनल भेटतं, त्याला जे पाहिजे तसं भेटतंय नाही भेटतंय। तर तो स्वतः जाऊन आणेल आणि मग बनवेल मी मंगळवारी 2 दिवसांनी, है ना। मग खा मटण। आता फक्त तुमचा घोटाळा बनवते। काय घोटाळा बनवायचा? अंडा घोटाळा बनवते, पहिला आवरते, मग मला सांगा कसं बनवू। ठीक आहे, हा रेसिपी द्या। तर गाईज, मस्त आवरले, मी किचन वगैरे साफ केलं, नाश्ता वगैरे बनवल्यानंतर ना आंघोळ केली आहे आणि आता बनवती आहे भाजी। तर आज काय चपाती बनवायची नाही, चपातीपासून सुटका, कारण चपातीचा खूप कंटाळा आहे तुम्हाला। आज खाणार आहे पावभाजी बरोबर, तर ती पण करणार आहे घोटाळ्याची भाजी। तर चला स्टार्ट करूया घोटाळा करायला। तर चला गाईज, आता मी करते घोटाळा, गडबड घोटाळा, असा फ्रॉडवाला नाही, भाजीवाला घोटाळा बनवूया आपण। आता माझ्या नवऱ्याने, माझा नवरा मला सांगतोय रेसिपी, त्या रेसिपीनुसार मी आज भाजी बनवतीये। आणि तुम्ही, तुम्हाला तर सांगितलं श्रावण का नाही पकडलाय, म्हणजे अंडच खातोय, दुसरं काही खात नाहीये। बट तरी पण चला दाखवते तुम्हाला घोटाळा बनवून, कसा घोटाळा करायचा आज मी तुम्हाला शिकवते। तर गाईज, माझा नवरा मला काम करू लागतोय, बघा कसा घोटाळा करायचा ते सांगा। घोटाळे, कांदा बारीक चिरून घ्यायचा, टोमॅटो बारीक चिरून घ्यायचं, त्यानंतर ना परतायचं ते तेलामध्ये, त्यानंतर त्यामध्ये थोडस चिकन मसाला टाकायचा। वर 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 बघून सांगा की राव। लाजून सांगताय का वाचून सांगताय? काम करत सांगतोय।
आणि मग त्यामध्ये चिकन मसाला टाकायचा, धना पावडर टाकायची, लाल तिखट टाकायचं, त्यानंतर पाहिजे असेल तर हिरवी मिरची टाकायची, कढीपत्ता टाकायचा आणि ते मस्त पैकी परतून घ्यायचं. परतून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडस पाणी टाकायचं, त्याला उकळी येऊ द्यायची. त्यानंतर उकळी येऊन दिल्यानंतर मग हे अंडं घ्यायचं, त्याला किसणी असते आपली बारीक, किसणी नसते, किसणी असते, किसणी. मग त्याच्यावर तिथे बारीक खिसायचं, किस पडतो त्याचा, किस पडल्यानंतर मग त्याला मस्त पैकी परतायचं, छान 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 परतायचं. त्यामध्ये थोडस पाणी टाकायचं, उगच एक दोन घूट पाणी टाकायचं, अर्ध फुलपात्र, आणि मग त्याला उकळी येऊ द्यायची. आणि त्याच्यामध्ये एक ते काय म्हणतात त्याला, कच्चा पक्का, कच्चा पक्का घ्यायचा. कच्चा पक्का करायचा तव्यावरती, आणि तो त्याच्या ठेवायचा. मग झाली रेसिपी गाईज, झाली रेसिपी. जा चला तुम्ही पण बनवा आणि खावा. आता मी करते एंड व्लॉगचा, करू काय. झाली रेसिपी. आता ह्याच्यावर तेल मीठ टाक आणि मसाला टाक आणि खात. असं करू काय, असं करू. बर, करू काय मग, करू. हे पाणी जा तिकडे. तर मंडळी, मी घेतीये दोन कांदे आणि दोन टोमॅटो कापून, जसं माझ्या नवऱ्याने सांगितलंय. आणि किती अंडे घेतले ते, सगळे सात अंडे घेतले ते, हे बघू शकता तुम्ही. भेटली किसणी? अगं बाई माझा नवरा. रडले गाईज, मी कायम कांदा कापताना रडतच असते. सो मी घेतलाय दीड कांदा कापून आणि एक टोमॅटो घेतलाय. टोमॅटो कमी घेतलाय थोडासा, कारण जास्त आंबट नको व्हायला. आणि आता बनवतीये मी अंडा घोटाळा. तर बघा पुढे पुढे काय करतीये. ओ मला मारलं कांद्याने, मारलं, मार डाला. नवरीला त्रास देऊन येऊ मग भाजी बनवू. थांबा जरा. बेबी को बेस पसंद है. डिंग 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 डिंग. मला एंटरटेनमेंट करायला मला टाइम नाहीये, कारण आज मला काम भरपूर पडलेलं आहे. टाइमिंगच्या आत मला काम माझं करायचंय. अहो, तुमचं टाइमिंगच्या आतच काम होणार आहे. माझा आशीर्वाद कायम तुमच्या सोबत आहे. ते मला माहिती. ही ही ही. जा, मला नाही बघायचं. तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे ते सांगा. आता नाही टाइम सांगायला. प्लीज तोंडानं सांगा तुमचं मन. अरे बापरे. बर, तर गाईज माझा नवरा काम करतोय, हे बघा. अमेरिकेचा गेम टॅग करतोय ना. कसलं भारी वाटतं सांगायला, माहिती का मला कोणी विचारल्यावर. लोकांना वाटतं पोरगा काही कामच करत नाही, बसून असतोय, घरीच दिसतोय. चला जाऊ काय मग. मला, मी आज सुट्टी नसती घेतली तरी जमला असत. संडेला पण कामाला गेले असते. काय उपयोगच नाही ना माझा, तुम्हाला टाइम नाही माझ्याशी बोलायला. नवऱ्याला त्रास देऊन संडेला, संडे जेव्हा त्याच मॉर्निंग शिफ्ट चालू होते आणि संडे येतो ना, प्रत्येक संडेला मी त्याला त्रास देते. कारण ना मला घरात दोघच असतो, बडबड करायला लागते मला. मी कशावरून पण बडबड करू शकते, कशावरून सुद्धा. आणि ना तो लय चिडचिड करतो. आता शांत बोलतोय कारण व्हिडिओ चालू आहे ना. त्याच्यामध्ये एक बे मला काम करू दे करत असतो. चला स्टार्ट करते मी. आता कांदा कापून घेतलेला आहे आणि कांदा परतायला टाकते. मंडळी, कांदा चांगला फ्राई केला आणि त्याच्यामध्ये टाकले मी टोमॅटो. खूप सोपी भाजी, मला तर लय भारी वाटतंय ही भाजी. तर मी कायमच बनवत जाईल जर मला आवडली तर. हा तर गाईज बघा, छान परतले टोमॅटो आणि कांदा. याच्यात टाकते आता मसाले. पहिलं टाकतीये मिरची पावडर. ओके, कमीच टाकायची, माझ्या नवऱ्याला आवडत नाही. नंतर टाकतीये थोडी धना पावडर. मग टाकतीये मिक्स मसाला आमच्या घरचा. ओके, आता टाकू थोडीशी हळद. या मिक्स 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 मिक्स. तर गाईज मसाल्याला पण जरा फ्राय केलाय. आता तिथं थोडंसं पाणी टाकणार आहे मी. थोडंच टाकायचं मला
अजून थोडस म्हणजे कसं त्याला उकळी आली पाहिजे छान. अच्छा उकळी आल्यावर मग हे टाकू अंडा किसायचं त्यात. ठीक आहे ओके येस ओके ओके येस. माझं थोबडा पण दाखवा ना मी कशी दिसते. मी छान दिसते. हा लय 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 छान दिसते. लय छान दिसते ग. तर गाईस पाणी टाकलं होतं आता त्याला थोडस असं उकळून दिलंय आणि आता मी किसणार आहे त्याच्यामध्ये अंड. किस लाखन गावची अप्सरा. बघ कसलं भारी पडत कसलं भारी मग. नाईश नाईश हे असं किसायचं असत. तुम्ही 7 अंडे हे केलेत काय केलंय. 4-5 अंड्यांचं 5 अंडे करते आणि 2 अंडे ठेवते. हो हो नाहीच आवडला मला तुमचा घोटाळा तर. अरे लय भारी लागतो रे. बर आता दुसरा अंड घ्यायचं आणि त्याच्यावर घासायचं म्हणजे ते पण अंड पूर्ण घासलं जात. डोकंच लावता येत नाही. असू दे माझं डोकं. बर बघून बघ बघ बघ. आणि त्याला परतायचं पहिला आणि मग थोडस पाणी टाकायचं त्याच्यात अजून. आणि कोथिंबीर ना. हा वरन पहिला थोडस परतायचं मग तुला वाटलं ना त्याला उकळी आली आहे मग थोडस एक अर्ध फुलपात्र तेवढं टाकून उकळायचं परत. आणि अंड्याचं ते कचापाका नंतर ना टाकलं तरी चालेल त्याच्यावर म्हणजे गॅस बंद केल्यावर. ओके माझे नशीब चांगले बाबा. माझा नवरा मला भाजी शिकवतोय. मग तुम्हाला माहितीये का गाईज माझा नवरा ना एक नंबर हे बनवतो काय अंडा भुर्जी अप्रतिम. त्याला तो कायम जेव्हा तो अंडा भुर्जी बनवतो ना तेव्हा आमचा हाच विषय होतो आधीला गाडी टाकून द्यायची. गॅस बारीक केलाय का. हा बारीक. ठीक आहे ना. खाली लागायचं. नाही ओके. मी किसलेल्या अंड्यामध्ये थोडस पाणी टाकलंय याला थोडं उकळून द्यायचंय. भाजी थोडी उकळतीये तोपर्यंत आपण करू हाफ फ्राय. कच्चा पक्का बनवू. कच्चा पक्का मंडळी ही आहे आपली अंडा घोटाळा भाजी आणि याच्यात मी हा कच्चा पक्का बनवलाय तो मी वरनं ठेवणार आहे. ओके ओ वाव कसलं भारी. गाईज कच्चा पक्का बनवण्यासाठी तुम्हाला एक अंडं घ्यायचं आहे. तेल टाकायचं आहे चांगलं गरम होऊन द्यायचं आहे तेल. त्याच्यावर अंडं फोडून टाकायचं आहे. मीठ मिरची जे जितकं पाहिजे तितकं टाकायचं आहे आणि फक्त खालच्या साईडने भाजून द्यायचं आहे आणि भाजीत टाकायचं आहे. कसलं भारी दिसतं आहे. आय होप हे चांगलं लागेल म्हणजे मला आवडेल म्हणजे मी परत परत बनवेन. दिसायला तर कसलं भारी दिसतंय बघितलं ना तुम्ही. टेस्ट करून पण सांगेल मी छान लागते की नाही. आता मी पाव आणलेत पाव भाजून घेते छान. खा खा खा. हा 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 कर कर टेस्ट कर. वा 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 एक नंबर. हा क्वालिटी. तुम्ही कुठे खाता हो हे. आमच्या ऑफिस च्या तिथे भेटत. एक नंबर. एक आधी तुम्ही ना अंडा भुर्जीची गाडी खोला आणि मी ह्याची खोलते. अंडा घोटाळा घोटाळा एक नंबर झालंय गाईज. जेवायला या माझ्या तोंडाला असं पाणी येतंय. तुमच्या पण नक्की लासू बनवून खाल्लं तर नक्की बनवा. ट्राय करा ट्राय करा आवर्जून ट्राय करा. थँक्यू नवरोबा इतकी छान डिश बनवायला शिकवली तुम्ही मला. अरे कमी वेळेमध्ये एकदम छान डिश होती. हो आणि काहीच नाही करायचं. एक नंबर. थँक्स बेबी. मंडळी कशी वाटली भाजी आणि कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. खूप छान टेस्टी आणि अशी मस्त भाजी बनवली आहे. मी आता ही भाजी कायम कायम बनवेन आणि मला खूप आवडली. थँक्यू सो मच नवरोबा. थँक्यू थँक्यू. अशाच रेसिपी शिकवत जा मला. हो ना मनामध्ये म्हणत असेल स्वतः बाहेर खाऊन येते आणि घरात मला बनवायला होते. हा ठीक आहे पण छान छान बनवायला शिकवली माहितीये का. मला खूप आवडली. थँक्यू थँक्यू. वेलकम वेलकम. तर गाईज कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा. लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि खूप सारं प्रेम द्या. बाय बाय.